नमस्कार नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या नव्या जोडीने राज्यातील महाविकास आघाडीला पुन्हा एकदा मोठा धक्का दिला आहे तर मित्रांनो उडेश्वरपर्यंत नक्की पहा व्हिडिओवर लस लाईक करा मात्र अजिबात विसरू नका दरम्यान आगामी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये भाजपाने शिंदे गटाचे उमेदवार राहुल नार्वेकर यांनी बाजी मारली असून आज विधिमंडळात मतदान प्रक्रिया पार पडली यावेळी राहुल नार्वेकर यांना भाजपाने शिंदे गटाची एकत्रित मिळून तब्बल एकशे चौसष्ट मतं मिळाली आहेत तर दुसरीकडे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजन साळवी यांना फक्त एकशे सात मतं मिळाली आहेत त्यामुळे या ठिकाणी राहुल नार्वेकर हे विजय झाले असून महाविकास आघाडीच्या उमेदवार राजन साळवी यांचा पराभव झाला आहे तर ही मतदान प्रक्रिया पार पाडण्याच्या अगोदरच शिवसेनेतर्फे बंडखोर शिंदे गटातील आमदारांना होती परंतु शिंदे गटाच्या आमदारांनी शिवसेनेच्या व्हीपचं पालन न करता आपली सर्व मते राहुल नार्वेकर यांच्या पारड्यात टाकली आहे त्याचवर या ठिकाणी बहुजन विकास आघाडी आणि मनसेने देखील राहुल नार्वेकर यांना मतदान केलं आहे तर समाजवादी पक्षाने मात्र या ठिकाणी तटस्थ भूमिका घेतल्या आहेत त्यामुळे या ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजन साळवी यांचा पराभव झाला असून भाजप आणि शिंदे गटाचे उमेदवार राहुल नार्वेकर यांच्या गळ्यामध्ये विधानसभा माळ पडली आहे दरम्यान राहुल नार्वेकर हे आतापर्यंतच्या आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात तरुण अध्यक्ष विधानसभा म्हणून संबोधले जाणार आहे इतिहासामध्ये त्यांनी नवा विक्रम गाठला आहे परंतु या निवडणुकीमुळे निश्चितपणे भाजप आणि शिंदे गटाला मोठा फायदा होणार असून आगामी कालावधीमध्ये जी काय न्यायालयीन प्रक्रिया आता होणार आहे त्यामध्ये निश्चितपणे विधानसभा अध्यक्षांची महत्वाची भूमिका राहणार आहे आणि यामध्येच भाजप आणि गटाकडे विधानसभा अध्यक्षपद असल्याने निश्चितपणे राज्यातील महाविकास आघाडीला हा मोठा धक्का मानला जात आहे तर मित्रांनो एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या जोडीबद्दल त्याचबरोबर राज्यातील महाविकास आघाडीबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका तर मित्रांनो मराठी आवाज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा जेणेकरून दरोनो नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोच